गहू व हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी अडचणीत. सतत वातावरणाच्या बदलामुळे गहू व हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतशिवारातील उभी पिके वाळून जात आहे, त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिकाचे उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची सर्व भिस्त रब्बी पिकावर आहे. त्यात शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती हरभरा, गहू, मका या पिकास दिली आहे. मात्र सततच्या बदलत्या वातावरणामुळे गहू, हरभरा ही पिके धोक्यात आली आहे. महागडी बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे. अशात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसाने जमिनीत ओलावाही चांगला असल्याने प्रारंभी गहू, हरभरा ही पिके चांगली आली, त्यामुळे चांगले उत्पन्न होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षा फेल ठरताना दिसत आहे. गेल्या 2 महिन्यांपासून धुरीसह वातावरणात सततच्या बदलामुळे गहू, हरभरा पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ही पिके वाळत आहे, त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहे. पीक विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही, तर येलो मोजाचे हे नुकसान भरपाई अजूनपर्यंत मिळाले नाही, त्यामुळे सध्या पेरलेला गहू, हरभरा या पिकाचे वातावरणाच्या बदलामुळे नुकसान झाले, त्यामुळे घेतलेले कर्ज फेडावे कसे असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे. आमच्या अंगा खामगाव तालुक्यात गहू, हरभरे, मका, ज्वारी आम्ही हे पेरलं. या पिकावर रोग आला, याच्या आम्ही खतं हे ते टाकून तरी बी याचा म्हणजे गव्हाची सुधारणा काही, हरभऱ्याची सुधारणा काही होऊन राहिली असं आमच्या गावात लय ठिकाणी म्हणजे लय असे पिकं झाले खराब. आमच्या येथे आम्ही सोयाबीनचा विमा काढला आहे, आम्ही कापसाचा विमा काढला आहे, याची बी मदत भेटली नाही आम्हाला. मग रोग आला यामुळे आमचे पिकं काही सुधून न राहिले. पीक विमा भेटला नाही, लाभ भेटला नाही शासनानं, काही आमचे पिकं सगळे खराब झाले. याच्यावर आम्हाला काही लाभ भेटलाच नाही, ना पीक विमा भेटला, ना काही भेटला, ना काहीच भेटला नाही. आता अवकाळी पाऊस झाला, वातावरणात बदल झाला, कधी ऊन कधी थंडी, धुरी पडते रोज सकाळी 3 वाजतापासून. हरभरे सगळे जळाले, येलो मोजॅकचे पैसे नाही मिळाले आम्हाला, ना काही. खूप माग माग फवारणी केली, बँका काढल्या, कसे पैसे भरावे, पीक नाही, नुकसान खूप आहे. आमची मागणी आहे आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, सरसकट विमा द्यावा, कर्जमाफीचा आदेश तर येलंच आहे पण होईन ता खरं शासनानं मंजूर करेलच आहे, आणि मदत बी मंजूर केली होती पण अजून आम्हाला मिळाली नाही. आता त्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं या भागामध्ये? या भागामध्ये हरभरा, कांदा आणि गहू पूर्ण पिकावर मर रोग आहे. खूप फवारणी केली पण काही ते तालावर आले नाही, वातावरण दूषित आहे. मागं फार मोठा अवकाळी पाऊस पडला होता, त्याची पण मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना करावं तर काय करावं, कशी परतफेड करावी पैशाची? कर्ज खूप झालेलं आहे, पीक साथ देत नाही, करावं तर काय करावं, जगावं की मरावं? जगा तर कसं जगा, काही पीक विमा नाही, काही मदत नाही शासनाची, काही ते दुष्काळी मदत होती तेही मिळाली नाही. भेटते भेटते करतात, काहीच नाही भेटून राहिलं आम्हाला. कामगारची पेरणी केली होती, हरभरा, गहू. आता हरभरा तर दिसूनच राहिला, गहू बी दिसून राहिला, कसे हरभरे कसे जळाले, गहू कसे जळून राहिले, पिवळे पडले. आता करा तर काय करा शेतकऱ्यांना, शेतकरी मोठा संकटात सापडलेला आहे. मदत नाही करू राहिलं, पीक विमा फाडलेला आहे, सगळं आहे, मदत जाहीर होणार होती ती बी झाली नाही. आता जगा तर कसं जगा. लोकनायक न्यूज